भोकरी ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट्स, इंजिनियरिंग, पॉलिटेक्निक, मैनेजमेंट, फार्मसी. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. नमस्कार, मी विनायक क्षीरसागर, जनप्रवास लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या बातमीपत्रामध्ये घेऊया जिल्ह्यातील ठळ घडामोडींचा आढावा. शिराळापूर्वला वादळी वाऱ्यासह गारपिटीने आज चांगले झोडपले. काल सायंकाळी गुढे पाचगणी पठारावर झालेल्या गारपिटीने आपण काश्मीरमध्ये असल्यासारखं दृश्य होतं. जिकडे तिकडे गाराज पाहायला मिळत होत्या. तालुक्यातील गुढे पाचगणी, मानेवाडी, बांबरवाडी यासह अनेक गावांमध्ये गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आहे. चांदोली परिसरात गेल्या 2 दिवसापासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत होती. परंतु 2 दिवसापासून दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सलग 2 तास पडत असणाऱ्या पावसाने शेतकरी प्रवासी वर्गांची धावपळ उडाल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. वादळी वाऱ्यासह पावसाने तासगाव शहरासह तालुक्याच्या काही ग्रामीण भागाला गारांसह चांगले झोडपले. आज 4:30 दरम्यान पावसाने चांगली दमदार हजेरी लावली. वादळी वारा व पाऊस यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून विद्युत पोलवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या पावसाने मळणी धान्य तसेच बेदाना कामे असणाऱ्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. दुष्काळाच्या अधिक झाडा बसलेल्या पूर्व भागातील गावांना चांगलेच झोडपल्याने शेतकरी सुखावला आहे. संपूर्ण देशभरातून आलेल्या तृतीयपंथीयांनी मिरजेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मिरासाहेब दर्ग्यास आज मोठ्या भक्तिभावाने व वाजत गाजत मिरवणुकीने गलेपारपण केला. मिरजेतील ख्वाजा वसाद येथे तृतीयपंथीयांचा मठ आहे. त्या मठाचे मुख्य गुरु रणजिता नायर आहेत, तर मेहबूबभाई मनीषा निषाद हे प्रमुख आहेत. मिरासाहेब दर्ग्यास गलेपारपण करण्याची ही परंपरा 66 वर्षांची आहे. यावेळी मिरजेतील ख्वाजा वसाद येथील मठामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. पश्चिम महाराष्ट्र तसेच कर्नाटक, केरळ, दिल्ली, आग्रा येथून तृतीयपंथी मिरासाहेब दर्ग्यास गलेपारपण करण्यासाठी मिरजेत एकत्र येतात. चेन स्नॅचिंग प्रकरणातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मुसक्या आळवण्याची कामगिरी विश्रामबाग पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी अभिजित अरुण सातपुते याला ताब्यात घेण्यात आले आहे. चेन स्नॅचिंग करून या चोरट्याने ते सोने फायनान्स कंपन्याकडे गहाण ठेवले असल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. यामुळे या प्रकरणात आता फायनान्स कंपन्यांचीही पोलीस चौकशी करणार आहेत. गेल्या काही दिवसात चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे विश्रामबाग गुन्हे प्रगतीकरण शाखेचे पोलीस रेकॉर्डवरील चेन स्नॅकर अभिजित सातपुते याच्या मागावर होते. विश्रामबाग आणि सांगली जिल्ह्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिजित अरुण सातपुते व 29 म्हणजे राहणार मंगळवार पेठ मिरज याच्याकडून आम्ही या संशयितरित्या फिरत असताना आमच्याकडे पोलीस कॉन्स्टेबल अभिजित परेट यांना माहिती मिळाल्यावरून त्याला आम्ही ताब्यात घेतलं. त्याच्याकडून कोल्हापूर शहरामधील 3 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याचबरोबर कर्नाटकातील आत्मीमध्ये सुद्धा त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. अशा प्रकारे 4 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. आणखी त्याच्याकडं तपास चालू आहे. आणखी गुन्हे उघडकीस येतील. त्याच्यामुळे आतापर्यंत 4 तोळे सोनं आम्हाला 1 लाख रुपयेचे हस्तगत केलेले आहेत. गुन्ह्यात वापरलेली गाडीसुद्धा हस्तगत केलेली आहे. तो सध्या आमच्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. 3/19 पोलीस कस्टडी आहे. त्याच्याकडे यावर तपास चालू आहे. सध्याची ही कामगिरी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केलेली आहे. याची मोडच पूर्वीसुद्धा हा गुन्हा एकटाच करतो. मोटरसायकलवर जाऊन स्वतः एकट्याने महिलांच्या गळ्यातील सोनं खेचून हा चोरी करत असतो. सोनं कुठं ठेवून काय? सोनं हा पूर्वीच्या महिन्यामध्ये सोनार त्यांनी विकलं, पण यावेळेस ज्या सोनं देऊन कर्ज देतात अशा ज्या खासगी कंपन्या आहेत, मुथूट फायनान्स, इंडिया इन्फोलाईन, या 2 कंपन्यांच्या दुकानामध्ये त्यांनी सोनं घाण ठेवलं होतं आणि पैसे उचलले होते. कंपन्यांकडे लोकल ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, रेशन कार्ड असे आणि ओळखपत्र देऊन त्यांनी घाण घेतले. कंपन्यांकडे सुद्धा चौकशी चालू आहे. अशा प्रकारे सोनं घेतलं तर त्याची खरेदी पावती वगैरे घ्यावी हे महत्त्वाचं आहे. त्याबाबत सुद्धा चौकशी करावं.
उत्तर प्रदेशमधील उन्नाव व जम्मू काश्मीरमधील कठुआमध्ये झालेल्या बलात्कारांच्या घटनेच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. भाजप सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ अशी घोषणा दिली, मात्र देशात सध्या मुली व महिलांवर होत असलेले बलात्कार व अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे आणि देशभक्तीच्या नावावर भाजपाकडून बलात्कारांची होत असलेली पाठराखण यामुळे देशात अस्वस्थता व दहशत पसरली आहे असा आरोप करत सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन करण्यासाठी एवढंच आहे की हल्लीच्या काळामध्ये स्त्रियांवरती जे अत्याचार होत आहेत, जे बलात्कार होत आहेत, त्याबद्दल कोणच काही कारवाई करत नाही आहे. आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी जो काश्मीरमध्ये बलात्कार घडला त्याबद्दल आतापर्यंत कोणतीच कारवाई घेण्यात आली नाही आहे. त्यामुळं आमची फक्त मागणी इतकी आहे की ह्यावरती कारवाई घ्यावी आणि स्त्रियांच्यासाठी काहीतरी कठोर कारवाई करावी. काश्मीरमध्ये जो प्रकार झाला, 8 वर्षाच्या मुलीवर जो बलात्काराचे केस झालेले आहे, गँग रेप झालेला आहे, तो अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे ती आपल्यासाठी आणि त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, कारण पोलीस प्रशासन देखील त्यात सामील आहे आणि राजकीय नेतेसुद्धा त्यात सामील आहेत. सगळ्यांचं प्रशासन, पोलीस प्रशासनाचं पण आणि राजकीय नेत्याचं पण डोकं ठिकाणावर आहे. काय काय चाललं आहे आपल्या भारत देशात, काय चाललं आहे मोदी सरकार, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आसिफाला न्याय मिळालाच पाहिजे. कठुआ, उन्नाव आणि सुरतमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणांमध्ये पीडितांना न्याय मिळावा व नराधम प्रवृत्तींना चाप बसावा यासाठी सांगली जिल्हा सुधार समितीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक व तरुण तरुणींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. सुधार समितीच्या महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट अरुणा शिंदे, तेजश्री अवघडे, प्राध्यापिका अरुण राणी यादव, अलका पाटील, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अमित शिंदे, प्राध्यापक आर बी शिंदे यासह उपस्थितांनी आरोपींना पाठीशी घालणाऱ्या भाजप सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला. आणि देशामध्ये ज्या एका पाठोपाठ एक घटना घडतात, निर्भय असेल, एक कोपर्डी किंवा आत्ताचं प्रकरण असेल, त्याच्या निषेधार्थ आम्ही सांगली जिल्हा सुधार समिती मार्फत हे उपोषण केलेलं आहे. आणि ह्याचा खेद वाटतं आहे की हे जे कठुआमध्ये प्रकरण घडलं तिथं तातडीनं कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यासाठी हायकोर्टला त्यामध्ये इंटरफरन्स करावा लागला आणि हायकोर्टनं इंटरफरन्स केल्यावरती त्याच्यावरती कारवाई होते. ही खूप निंदनीय आणि सरकारचा नाकर्तेपणा यातून दिसून येतो. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून आम्ही सांगली जिल्हा सुधार समितीतर्फे हे उपोषण केलं आहे. सांगली पोलीस दलात गेले दशकभर सेवा बजावणाऱ्या स्निपर डॉग मार्शलला मोठ्या दिमाखात सेवानिवृत्ती देण्यात आली. हा श्वान बॉम्बशोधक व नाशक पथकात कार्यरत होता. एका सजवलेल्या जीपवर मार्शलला बसवून त्याला मानवंदना देण्यात आली. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सेवानिवृत्तीनिमित्त ज्या सन्मानाने निरोप दिला जातो तशाच पद्धतीने मार्शलला निरोप देण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राजन माने, उपनिरीक्षक अंतिम खाडे, BDSचे उपनिरीक्षक अनिल गायकवाड, प्रशांत मांडके, किशोर पवार, उदय पोद्दार आदी यावेळी उपस्थित होते. या श्वानाने सांगली पोलीस दलात 8 वर्ष सेवा बजावली. स्निपर मार्शल डॉग हा 4 ऑगस्ट 2009 ते 10 एप्रिल 2018 कार्यरत होता. डॉग मार्शल याने VIP व VVIP, थेट कॉल, बॉम्ब कॉल आदी कामे पाहिली असून याची उल्लेखनीय कामगिरी सन 2016 कवलापूर या गावी जिलेटिन डिटोनेटर व डायमर असलेली गावठी बॉम्बने भरलेली बॅग शोधून काढताना झाली. आमच्याकडील ब्रिटिश पथकाकडील कार्यरत श्वान मार्शल हा सन 2009 10/4/2018 कार्यरत होता. मार्शलनी आमचा तो एक लाडका असा स्निपर डॉग होता, तो 10/4 रिटायर झाला. त्या तत्पूर्वी त्याने बरेचसे VIP दौरे आणि इतर सण उत्सवाचे बंदोबस्ताचे घाटपात विरोधी तपासणीचे अतिशय चांगल्या तऱ्हेनं त्यानं काम केलेलं आहे. त्याचे डॉग हँडलर संजय कोळी यांनी त्याला चांगलं ट्रेनिंग आणि त्याच्याकडून काम करून घेतलेलं आहे. तर ह्या डॉगचा सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याचा आम्ही निरोप समारंभ अतिशय चांगल्या रीतीनं घेतलेला आहे. पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांचे आपण सेंड ऑफ घेतच असतो, परंतु आम्ही इथं वेगळ्या तऱ्हेनं एक श्वानचा पण त्यानं पण काम प्रामाणिकपणे आणि चांगल्या तऱ्हेनं केल्यामुळं आम्ही त्याचाही तेवढ्याच जोमानं आणि चांगल्या पद्धतीनं त्याचा सेंड ऑफचा कार्यक्रम
आम्ही घेतलेला आहे. त्याकडे आपण बघत असतो पोलीस खात्यातर कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर जो समारंभ केला जातो त्याच पद्धतीनं आपण ह्या शॉन मार्शल मानानं सेवानृत्य केलेलं आहे. म्हणजे विनासहज विना तक्रार त्या कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यानं पोलीस खात्यासाठी फार मोठे योगदान दिलेलं आहे. 3 महिन्याचा असल्यापासून तो माझ्याजवळ आहे. त्याच्या सवयी या मलाच माहिती आहेत आणि तो जो डॉग आहे तो माझ्याशिवाय कोणाच्या हातचं खात नाही. त्यामुळे मी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना लेखी निवेदन देऊन तो सदर सेवानृत्त सण हा माझ्या घरी मी स्वतः देखभाल करण्यासाठी घेतलेला आहे आणि तो तसा SP साहेबांनी त्याला मान्यता देऊन तो श्वान मला घरी नेण्यासाठी परवानगी दिलेली आहे. समजा स्वभाव कसा होता ते दौऱ्यामध्ये फार मोठं योगदान घातपातळीवर तपासणी केलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये जे एका ठिकाणी आपल्याला संशयित वस्तू आढळली होती मग त्यामध्ये एक्सक्लुजिव्ह आहे का नाही याचं फार मोठं डिटेक्शन त्यानं केलेलं आहे. त्यानंतर पुढील कारवाई आमच्या टेक्निशियनमार्फत करण्यात आली. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून अन्यायी श्वान कर आकारणी निषेधार्थ मनपावर श्वानप्रेमी व नागरिक यांच्या वतीने उद्या मोर्चा काढण्यात येणार आहे. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वान बाळगणाऱ्या नागरिकांना 5,000 रुपये कर आकारण्याचा प्रस्ताव प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी आणला आहे. सदर कर अन्यायी व जाचक असल्याने त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे अशी माहिती नगरसेवक शेखर माने यांनी दिली. राज्यात 5,000 रुपयां इतका जाचक श्वान कर कोणत्याही महापालिकेकडून आकारला जात नाही परंतु सांगली मिरज आणि कुपवाड मनपाने अजब व जाचक प्रस्ताव आणला आहे. ती रक्कम कोणत्या आधारे निश्चित केली आहे? काही व्यक्ती हे स्वतःच्या मालमत्तेचे स्वसंरक्षणासाठी व राखणीसाठी श्वान पाळतात त्यांच्यावर पण हा अन्यायकारक आहे. तसेच या कर आकारणीमुळे श्वानप्रेमींना मनपा काही सुविधा देणार आहे का असल्यास त्याचा लेखी खुलासा सादर करावा. तसेच ठराव रद्द न केल्यास येत्या महासभेत श्वान सोडली जातील असा इशारा यावेळी शेखर माने यांनी दिला आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेतर्फे भारतातला नव्हे जगातला एक अजब प्रस्ताव आणलेला आहे. घरगुती कुत्रे पाळणाऱ्यांना 5,000 रुपये प्रतिवर्षी पाळीव कुत्री जे लोक नागरिक पाळतात त्यांना एक अजब प्रस्ताव म्हणजे 5,000 रुपये प्रतिवर्षी कर भरावा लागणार आहे. महापालिका अगोदरच विकासाच्या नावाने शिमगाय नागरिकांना कोणतीही सुविधा देत नसताना नागरिकांच्यावर पाळीव जी कुत्री श्वान घरचं रक्षण करण्यासाठी जे घरचं रक्षण करायला कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडलेला आहे त्यामुळं लोक श्वान पाळतात आणि श्वानाच्या भीतीनं चोर लुटारूची संख्या कमी झाली आहे. पण ह्या श्वानावर 5,000 रुपये कर आकारणीचा अजब प्रस्ताव महापालिकेनं ठेवलेला आहे. त्या प्रस्तावाच्या विरोधात व निषेधार्थ उद्या महापालिकेवर श्वानांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल व श्वानाच्या गळ्यामध्ये त्यांच्या मागण्या असतील व उद्याच्या मोर्चामध्ये जर सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी व प्रशासनानं जो श्वानासाठी 5,000 रुपये कर लावलेला आहे तो जर मागे नाही घेतला तर शुक्रवारच्या होणाऱ्या महासभेमध्ये श्वान मालक सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातले सगळे श्वान महासभेमध्ये सोडतील. जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा काठावरील 72 गावांना पुराचा धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात वाळवा तालुक्यातील सर्वाधिक 28 गावांचा समावेश आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या वतीने 38 वैद्यकीय पथके तयार करण्यात आले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले आहे. जिल्हा स्तरावर 5 पथकांचा समावेश असून 1 जूनपासून 24 तास 7 व पूर नियंत्रण कक्ष सुरू केला जाईल. जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. 2005-06 जिल्ह्याचा पुराचा मोठा फटका बसला होता. बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका जनप्रवास लाईव्ह हे आमचं यूट्यूब चॅनल आणि भेट द्या आमचे वेब पोर्टल जनप्रवास लाईव्ह .tv आणि www.जनप्रवास.in.